वरती 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. आणि फलंदाज बाद अजून एक धक्का, तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय रोहित भाई प्रतिष्ठान वरप या टीमची. आणि चेंडू सीमा पार, ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटका. थँक्यू सो मच. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. मास्टर माइंड संघनायक आहे एसटेनच्या पाठीमागे सुभाष गायकर. अप्रतिम कमबॅक केलाय या सामन्यामध्ये उमसई मांजरली या टीमने, कारण की पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांनी निराशा केली, परंतु अप्रतिम कामगिरी, कौतुकास्पद कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी या 20 गोलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. मी आधीच म्हटलं होतं हायस्टँडिंग क्षेत्ररक्षण, हायस्टँडिंग गोलंदाजी करावी लागेल आणि सातत्याने विकेट मिळवावे लागतील या मैदानावरती हा सामना जिंकायचा असेल तर. या 20 अकोट डब्या चेंडू झेलची संधी, अजून एक धक्का या मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट वर अप टीमला. थँक्यू सो मच. 8 धावा धावलकावरती आहेत, 8 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 धावांची गरज आहे. सुभाष गायकर यांच्या माहितीसाठी कंपल्सरी 21 धावांची गरज आहे. हॅट्रिकच्या अंबरड्यावरती गोलंदाज आपण पाहतोय विजय, 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. आठ चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतोय नॉस्ट्राइक इनला कल्पेश. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. या 20 मोठा फटका बिग हिट करतोय, जेलची संधी आहे आणि सुरेख जेल टिपतोय. अजून एक धक्का आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय हा गोलंदाज विजय. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान.